नमस्कार टाइम्स नाईन मराठी न्यूज मध्ये मी करिश्मा आपले स्वागत करते प्रवाशांचा कार ट्रॅव्हल्स कडे मोर्चा एस टी कामगारांच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे हाल सुरूच वाट पाहिन पण एस टीने जाईन अशी जाहिरात करून प्रवाशांना आकर्षित करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी सध्या संपावर असल्याने एस टी बंद आहेत त्यामुळे एस टीची वाट पाहत बसलो तर उशीर होईल त्यापेक्षा खाजगी वाहनाने प्रवास केलेला बरा असे म्हणत प्रवाशांनी आता दुचाकी कर्मचाऱ्यांना किमान व सुविधा मिळण्यासह विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीत एस टी कामगार संपावर गेले आहेत त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत कामगारांच्या मागण्या विचारात घेत त्यावर तोडगा काढण्याबाबत झालेल्या बैठका यशस्वी न झाल्याने प्रवाशांचे हाल अद्याप सुरू आहेत त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी आता प्रवासी दुचाकी कार किंवा ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहेत स्वतःचे वाहन नसल्याने भाडे तत्वावरती वाहन घेत इच्छित स्थळ गाठले आहे त्यामुळे भाडे तत्वावर मिळणाऱ्या वाहनांचे दर देखील कडाडले असून वाहनांची कमतरता देखील जाणवत आहे राज्य सरकारने खासगी प्रवासी बस शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या बस यांच्यामध्ये देखील त्या पद्धतीचे नियोजन सुरू केले आहे याबाबत बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांनी सांगितले की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून दुरावलेल्या प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्याची खासगी वाहतूकदारांनाही चांगली संधी आहे त्यामुळे प्रवाशांना सेवा पुरविताना त्यांची आर्थिक लूट करू नये तसेच त्यांना चांगली सेवा देणे ही आमची जबाबदारी आहे त्याबाबतची विनंती देखील संघटनेच्या माध्यमातून वाहतूकदारांना करण्यात आली आहे कालपासून बस आणि कारला असलेली मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे प्रतिनिधी सौ करिश्मा सुरेश गावडे पाटील गुनवडी बारामती चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स नाईन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा